अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय। माझे नाव सौहर्षलता नाईक, मी लवकुशनगर रिंगरोड मानेवाडा रिंगरोड येथे राहते। मी नवनाथांची परमभक्त आहे, म्हणजे परमभक्त मी म्हणू शकत नाही, पण मला मी सेवा करते नवनाथांची। आज 45 वर्ष झाले आहे त्याला, आणि त्या 45 वर्षामध्ये त्यांना मला अत्यंत दिव्य अनुभव बरेच वेळा येत असतात। त्यातील एक अनुभव मी आज तुम्हाला शेअर करते आहे। आमचे नवनाथ प्रतिष्ठानचे मुख्य मुकुंदादा अंधारे यांच्याकडे नवनाथांची उपासना होती, आणि महिन्यातून एकदा असते ती। तर तेव्हा मला त्यांच्याकडे जायचं होतं। त्याच्या आधी मी कधी उपासनेला वगैरे गेली नव्हती, आमची नुकतीच दादांची ओळख झाली होती, आणि त्यांच्याकडे त्या उपासनेला जायची खूप इच्छा होती माझी। परंतु काय माहिती, दिवसभर मी खूप एक्साईट होते की मला जायचं आहे, उपासना कशी असते ती पाहायची आहे। परंतु ऐन वेळेवर कोणीतरी आमच्याकडे आलं आणि माझं जाण्याचं रद्द झालं। ते थोड्या वेळ बसले आणि गेले। अरे मी आपले असंच, मला असं थोडंसं मूड खराब झाला की आपल्याला जायला मिळत नाही। मी आपल्या गच्चीवर जाऊन उभी राहिले आणि विचार करत होते की आपली इतकी इच्छा आहे पण आपल्याला आज जायला मिळालं नाही, काय नाथांची इच्छा आहे कुणास ठाऊक। परंतु एकदम चमत्कार झाला, काय झालं हे मला समजलं नाही, परंतु जोरजोराने मला पूर्ण म्हणजे भजनं ऐकायला येऊ लागले। वरती गच्चीवर असताना भज इतके जोरात म्हणजे आवाज येत होते जी उपासनेचे, मी कधी उपासना पाहिलीच नव्हती की त्या उपासनेमध्ये काय होतं। आणि मला भजनांचे आवाज, नवनाथांचा जपाचा आवाज, सगळं अगदी असं वाटत होतं की आपल्या अगदी बिलकुल जवळ आहे, होऊन राहिले आहे। मी अगदी म्हणजे स्तब्ध झाले की कुठे इथे जवळपास कुठे नव मंदिरं नाहीत, आणि नवनाथांचं तर नाहीच नाही, बाकीचे लोक कोणी करत नाहीत नवनाथांचं, तर एवढ्या जोरामध्ये आपल्या कानाजवळ कुठून आवाज येत आहेत। मी खाली आले, सगळीकडे पाहायला चौकशी केली, तर कुठेच काही हे नाही। परंतु मला सतत माझ्या काना अशा वाटत होतं की अगदी आपल्याजवळच कुठेतरी उपासना सुरू आहे आणि आपल्याला सर्व भजनं वगैरे ऐकायला मिळत आहेत। मग मी ह्यांना म्हटलं की मला भजनाला म्हणजे जायचं आहे मला दादांकडे, आज असं असं झालं आहे। म्हणजे ठीक आहे, चल आपण जाऊ आता। मग आम्ही गेलो दादांकडे। आता गेलो तिथे तर ते संपतच आली होती, उपासना संपत आली होती, आरतीची वेळ होती त्यावेळेला। मग आरती वगैरे घेतली आणि म्हणजे असं म्हणजे त्याच्यानंतर मला माहीत झालं की जे आपल्याला सगळं काही ऐकायला येत होतं ते म्हणजे दादा म्हणजे त्या उपासनेचा तो एक भाग होता। उपासना जी सुरू होती त्यातले सर्व म्हणजे आणि त्यांचं घर आणि आमचं घर जवळजवळ 7-8 किलोमीटर अंतरावर आहे, तितक्या लांबून मला म्हणजे आवाज येणे आणि पूर्ण अगदी स्पष्ट की आपल्या जवळच होत आहे हा एक दिव्य अनुभवच म्हणावा लागेल याला। आता आपल्याला आता म्हणतो आपण की चमत्कार वगैरे काही नसतात म्हणून, पण ह्याला तुम्ही काय नाव द्याल की म्हणजे आपल्या जवळपाससुद्धा म्हणजे काही नाही आणि त्यावेळेला तिथे चाललेली उपासना मला पूर्णपणे ऐकायला येते, ह्याला एक मी तर चमत्कारच म्हणेन। आणि त्या अशा चमत्कारामुळे माझा अजूनच दृढ विश्वास त्यांच्यावरचा प्रबल झाला। असे बरेच अनुभव येतात, खूप येतात, किती आपण सांगितलं तरी ते कमीच असतील। एकदा काय झालं की आमच्याकडे म्हणजे आमची बाई होती कामवाली, तिचं म्हणजे खूप गरीब होती कामवाली, म्हणजे भांडेवाली भांडे वगैरे घासायची ती। तर तिला तिच्या मुलीला एकदम अटॅक म्हणता नाही येणार, म्हणजे असं आता जुन्या भाषेमध्ये म्हणतात की भूत प्रेत लागलं हे लागलं, असं कपडे सोडून टाकायची, जोरजोराने किंचाळायची, 10-10 लोकांना आवडायची नाही। तिचं लग्न झालं होतं, तिच्या सासरहून तिला निरोप यायची की बा ही असं करते आहे, ती बिचारी सगळं कामधाम सोडून ताबडतोब तिच्या गावाला जायची, असं प्रत्येक दर पौर्णिमेला अमावस्येला सतत होत राहायचं। ती इतकी परेशान होऊन गेली, ती पोरीचं सासरही गरीबच होतं, त्याच्यामुळे तिच्या उपचाराचा खर्च तो हिला करावा लागायचा, आणि डॉक्टरही काही सांगायचे नाहीत की डॉक्टर म्हणायचे की बा हिला तसं काहीच प्रॉब्लेम नाही आहे, परंतु दर अमावस्या आली पौर्णिमा आली की तिचा हा प्रॉब्लेम सुरू व्हायचा। म्हणजे ती घर म्हणजे काहीतरी भूत लागल्यासारखं असं केस सोडून द्यायची, जोरजोरात किंचाळायची, ओरडायची, म्हणजे कोणाला आवडायची नाही।
ती इतकी परेशान इतकी परेशान की ती सतत मला सांगायची की बाई मी काय करू तुम्ही सांगा मला. मग मला असं वाटलं की चला आपण मी काही नेहमी कोणाला काही असं म्हणजे खूप मजेदारी सांगत आहे, पण तिला असं मी म्हटलं की म्हटलं तुझ्या मुलीला वाचता वगैरे येते का, जर वाचता येत असेल तर माझ्याकडे एक 40वा अध्याय आहे नवनाथांचं छोटं पुस्तक, तर मी ते तुला देते, तिला ते वाचायला लाव. झाला फरे फायदा तर चांगलीच गोष्ट आहे, नाही झाला तरी काही नुकसान तर काही आहे नाही त्याच्यामध्ये. म्हणून मग त्यांना मी ती पुस्तक दिलं तिला आणि मग ती वाचायला लागली. ज्यावेळेला ती चांगली राहायची त्यावेळेला ती वाचायची पुस्तक नवनाथांचा 14वा 40वा अध्याय. आणि असं करता करता 5-6 महिने लोटले आणि मग एक दिवस ती बाई माझी म्हणायला लागली की बाई म्हणजे माझ्या मुलीची तब्येत पूर्ण बरी झाली म्हणजे तिला आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हो का, ठीक आहे, चांगली गोष्ट झाली. आणि मग त्याच्यावर त्याही तिचाही पण विश्वास बसला की तुम्ही म्हणे पोथी दिली, डॉक्टरांनी तर काही औषधं वगैरे देतच नव्हते आणि दिले त्यांनी तर त्यांच्या औषधाने काही परिणाम होत नव्हता, काही फायदाही होत नव्हता तिला, काही आजारच नव्हता तिला, त्याच्यामुळे तिला काही फायदा होणार नव्हताच तो. पण त्या पुस्तकांनी तिच्या नवनाथांच्या कृपेने म्हणा का त्यांच्या ते 40वा अध्याय तिने श्रद्धेने वाचला त्याच्यामुळे म्हणा, पण ती संपूर्ण बरी झाली आणि त्या संपूर्ण बऱ्या होण्यामध्ये नाथांची कृपा मी तरी मानते, ही बहुतेक नाथांचीच कृपा आहे सगळ्यांनी. त्यामुळे मला असं वाटते की सगळ्यांना मी सांगते किंवा आपण करा, नवनाथांची भक्ती करा, पोथी वाचा, पूजा करा, जे काही असेल ते थोडी श्रद्धा ठेवा त्यांच्यावर, आपल्यावर येणारे जे संकटं आहेत ते अगदी पूर्णपणे नाहीसे होतील. ही माझी स्वतःची पण म्हणजे हे आहे, श्रद्धा आहे की बा आपल्यावर कोणतंही संकट आलं तर नाथ आपल्यावर त्या संकटातून तारून नेतील. तशीच आपल्या लोकांनी पण श्रद्धा ठेवून तसंही करावं अशी माझी इच्छा आहे. नवनाथ नमस्कार अवधूत चिंतन.